हमारे वाल्हे गांव से 20 किलोमीटर अंतर में जो गुलुंजे नाम का गांव है, उस गांव में हर साल मेला होता है। उस मेले की खास बात यह है, वहां जिनके शरीर में भगवान आते हैं, वो लोग कांटों में नाचते हैं, चलते हैं और कूदते भी हैं। फिर भी उनके शरीर पे नहीं कांटा चुभता है और उन्हें कोई तकलीफ भी नहीं होती। मैं उस मेले में गई थी। चलिए और जानते हैं उनके बारे में। मुझे ये बहन जाए ज्यादा बहन माहेरी आली होती तो भावानी तिजावरती आक्षेप घेतला होता कि माझी बहन दुसऱ्या पर्याय माणसाची बोलते। ते म्हणला बरं का, तुम्ही म्हणले माझ्यावरती शक का घेतात? ते म्हणले हो ग, म्हणले जर माझ्या दोष असेल तर म्हणजे टाक म्हणले काट्यावरती उड्या। वाले सब आदमी हर जात जमात से होते हैं। ये लोग यात्रा आने से पहले 12 दिन तक उपवास रखते हैं। तुमच्या अंगात किती वर्षापासून येते? तुम्ही असं काट्यावर उड्या का मारता? आमच्या देवाची वार अंगात भरतात। तुम्ही जेव्हा काट्यात उड्या घेता तेव्हा तुम्हाला भीती वाटत नाही? वारे चालू असतात, ते देव समोर असतात। टोचत वगैरे काही नाही, आपल्याला दिसतं समोर टोचतात, रक्त आलेलं दिसतं, पण त्यांना प्रत्यक्ष काहीच होत नाही। तुम्ही मानकरी आहात या यात्रेत, जी पहिली काठी टाकतात त्याच्याबद्दल जरा आम्हाला माहिती सांगा। हो जरूर, आम्ही ज्या ज्या काठ्या आणतो ना, या काठ्या आमच्या गावातील सर्व आजूबाजूच्या पंचकृष्णीमधून जमा करत असतो। उदाहरणार्थ तळ, बावडी किंवा इतर अशा कुजलेल्या काठ्या घेऊन येत असतो। ते टोचून झाल्यानंतर ते मंदिरामध्ये आतमध्ये प्रवेश करतात आणि गुरव त्यांच्या अंगावरती गेल्या वर्षीचा जो काट्याचा ढीग असतो ते काट्या जाळल्या गेलेल्या असतात आणि त्यापासून निघालेली रक्षा, त्याला आपण अंगारा म्हणतो, हा अंगारा त्यांच्या अंगावरती टाकतो। बायकांच्या पण अंगात हा देव येतो का? हो येतो, परंतु बाया माणसं काट्यामध्ये उड्या घेऊ शकत नाहीत। का बरं? तर हे मला सांगता येणार नाही। त्या काट्यात उड्या मारल्यावर तुम्हाला अंगाला काटा वगैरे टोचत नाही? काय टोचत नाही आणि काहीच इजा होत नाही। आणि अंग अंग ज्यावेळेला काट्यावर जे पडतो आणि बाहेर निघतो त्यावेळेला आम्हाला अंग मोकळं झालं सगळं। मैंने भी ये मेला पहली बार ही देखा है। मेले में बहुत दूर दूर से लोग भगवान पे श्रद्धा होने के कारण आते हैं और ये सब देखकर आश्चर्यचकित रहते हैं। इस वीडियो से मुझे ये ज्ञान हुआ, हर श्रद्धा अंधश्रद्धा नहीं होती। उन्होंने तो भगवान के पास कुछ मन्नत भी नहीं मांगी, फिर भी उनके श्रद्धा के कारण उनके अंदर भगवान आते हैं। मैं रोहिणी पवार, महाराष्ट्र राज्य के गुलुंजे गाँव से, इंडिया अनहड़ के लिए।